रोल। नमस्कार, मी पूजा। आपल्या सगळ्यांचं एबी मराठी न्यूज मध्ये स्वागत आहे। आजच्या या विशेष कार्यक्रमात आज आपल्यासोबत अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या प्राध्यापिका सुरेखा भालेराव नागटिळक मॅडम आहेत। खर तर आंबेडकरवादी जे विश्व साहित्य संमेलन आहे तिथं त्यांची निवड झाली आहे। एका सत्रात मला वाटतं तुम्ही अध्यक्षस्थान सुद्धा भूषवणार आहे आणि या संमेलनासाठी त्यांची निवड झाली आहे। आणि हे जे संमेलन आहे ते थायलंड येथे आहे। खर तर हे खूप विशेष आहे आणि त्याच निमित्तानं आज आपण थोडक्यात त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत की त्यांचा प्रवास कसा होता, त्यांच्या गावापासून ते आता थायलंड पर्यंतचा कसा असणार आहे याबद्दल आपण थोडक्यात त्यांच्याशी गप्पा मारणार आहे। तर मॅडम, सुरुवातीलाच मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आज जर आम्ही सुरेखा भालेराव हे नाव सगळ्यांनाच माहिती आहे, पण हे जे नाव आहे ते तुमचं माहेरचं नाव आहे भालेराव, मग याच्याविषयी काय सांगाल की अजून सुद्धा लोक तुम्हाला नागटिळक जास्त असं ओळखत नाहीत, तर सुरेखा भालेराव म्हटलं की हे नाव प्रसिद्ध आहे याच्या पाठीमागे काय? नमस्कार एबी मराठीच्या सर्व प्रेक्षकांना सर्वप्रथम नमस्कार करते। पूजा, मला सांगायला जितका आवडेल त्यापेक्षा हा प्रश्न इतका आवडला की सुरेखा भालेराव हे माझं नाव माहेरचं आहे। पण गंमत अशी होते की प्रत्येक ठिकाणी सुरेखा भालेरावच्या पुढं सौ लावतात आणि तेव्हा कुठं तर एक सामाजिक दरी मला जाणवते की मुलीच्या पुढं सौ किंवा श्रीमती का असावं हे आजपर्यंत या समाजानं स्वीकारलेलं नाही का? ती प्राध्यापक असू शकते, ती डॉक्टर असू शकते, ती माननीय असू शकते, ती सन्माननीय असू शकते, पण ती सौ असली पाहिजे किंवा श्रीमती असली पाहिजे ही बेडी मी नाही तोडणार तर कोणी तोडणार। म्हणून मी सुरुवातीपासूनच माझे एक स्वतःच असं मत आहे की आम्हाला आमच्या वडिलांनी आईने जन्म दिला, त्यांनी आम्हाला घडवलं, लग्न झाल्यानंतर आम्ही ते नाव असं सहज सोडून का द्यायचं, म्हणजे का द्यायचं? ज्या व्यक्तीनं एका छोट्या असलेल्या गोळ्याला आकार दिला, विश्व दाखवलं, जन्म दिला, शिक्षण दिलं, संस्कार दिले आणि कुणाच्या तरी घरामध्ये त्याला दिलं, म्हणून त्यांचं नाव सोडणं हे माझ्या बुद्धीला पटत नाही। हळूहळू या समाजात आपल्याला लागेल सवय, पण तो प्रयत्न मी करते की सुरेखा भालेराव म्हणजे सुरेखा रामा भालेराव हे माझ्या वडिलांचं नाव लग्नानंतर तसंच सोडण्यापेक्षा ते लग्नाच्या नंतर डॉक्टर सुरेखा रामा भालेराव असं लावून जर मी सोडलं तर मी माझ्या वडिलांच्या प्रति जे ऋण आहे ते किमान थोडेसे व्यक्त करू इच्छिन असं माझं मत आहे। आणि खूप वेळा मी सगळ्यांना सांगते की मी सौ नागटिळक आहे, सौ नागटिळक आहे, पण होत असं की सौ सुरेखा रामा भालेराव लावतात आणि एका जागेवर नाही तर आजपर्यंत लग्नानंतर 2006 पासून अशा अनेक घटना आमच्या आयुष्यात घडल्या की माझ्या मिस्टरांना भालेराव सर म्हणतात। म्हणजे तुमच्या नावावरून त्यांची ओळख व्हायला खूपदा कॉलेजमध्ये तर भालेराव सर आले, भालेराव सर आले, किंवा काही ठिकाणी सुरेखा भालेराव आल्यानंतर त्यांना असं विचारतात की ह्या तुमच्या कोण। एक किस्सा आहे आपल्या पंढरपूरच्या अनावली मधलाच, आम्ही दोघं एक काम करत होतो आणि त्या कामामध्ये सर्व लोक मला भालेराव म्हणून ओळखत होते, पण येताना मी आणि माझे मिस्टर नागटिळक आम्ही दोघं मिळून रात्री 1-1.5 वाजता घरी यायचो। तिथल्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या मनाला ती गोष्ट वाईट वाटली की वाईट म्हणजे ती त्यांच्या दृष्टीने योग्यच होती। ते मला एके दिवशी बोलले की मॅडम तुम्ही एवढे चांगले काम करता, तुमची सोन्यासारखी दोन मुलं आहेत, तुमचे मिस्टर कुठे असतील ते असतील, पण तुम्ही नागटिळक सोबत फिरू नका। तुमचं लग्न झालं माहितीच नव्हतं, लोकांचा बघायचा दृष्टिकोन चुकीचा होतोय। आणि मला त्यावेळेस त्यांची इतकी क्यू आली की या समाजानं पत्नीचं नाव वेगळं आणि पतीचं नाव वेगळं हे स्वीकारलं पाहिजे, याच्यासाठी आपण काम करायचं, म्हणून मी ते कायम जाणीवपूर्वक। लग्न झालं म्हणजे काय आपलं नाव आपण सोडावं असं काय नाही, लहानपणीपासूनच एक अटॅचमेंट असते त्या नावासोबत, ती म्हणजे ओढ असते ना त्या नावाची, ती दुसऱ्या नावाला तितकी जोड बसत नाही, बसते, बसवायची असते। पण सुरेखा भालेराव किंवा लग्नाच्या आधीचं प्रत्येक मुलीचं जे नाव असतं ना ते नाव तिनं सहजासहजी सोडू नये, त्या नावाला काहीतरी एक चांगलं वलय निर्माण करून द्यावं आणि त्याच्यासाठी मी पुढे असावं। माझ्याकडे बघून अनेक माझ्या तू जशी आहेस माझी लाडकी तशा अनेक अशा मुलींनी महिलांनी की आपल्या वडिलांचं सुद्धा नाव मोठं करावं, कारण मुलगी दोन्ही घरचा दिवा आहे,
सासरचं नाव तर मोठं करायचंच आहे आपल्याला, तो आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, पण वडिलांचं नाव सुद्धा सहजासहजी सोडू नये. लागत असेल सौ, पण थोडीशी चूक होणारच आहे, आणि ती चूक जोपर्यंत अजून मागून एक लाख येत नाही पहिला आपल्यापासूनच सुरू कर. म्हणून मला तुझा प्रश्न इतका आवडला की मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये जेव्हा सुरेखा भालेरावला सौ लागतं तेव्हा हसते आणि म्हणते नाही आज नाही उद्या बदल होणार. मुलाखत पाहून मला वाटतंय हा जो कन्फ्युजन आहे तो दूर होईल. तर मॅडम मला सांगा की पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला हे कळालं की तुम्हाला एक पुरस्कार जाहीर होतोय आणि तेही थायलंड मध्ये, तर सगळ्यात आधी काय वाटलं आणि कोणाला सांगितलं? तसा मला हा तिसरा चान्स आहे परदेशी या म्हणून. मला वाटतं 2006 ला पण अशी एक म्हणजे फोन, तेव्हा आपले लँडलाईन होते, तेव्हा फोन आलेला की रशियामध्ये तुमचा मी एक व्याख्यान ठेवतोय आणि तुम्ही यावं. पण खर तर मी एवढ्या खेड्यातली मुलगी होते की माझ्या गावात तुम्ही आज जर खेड्यात आलात ना वालवडला चारीवालवडून, डोंगराच्या आत येईपर्यंत तुम्हाला गाव दिसणार नाही. आणि तिथून परदेशाला जाणं नाही बाबा काहीतरी उघडेल ह्या भीतीनं ती संधी मी नाकारली. जेव्हा माझं लग्न झालं, दोन मुलं झाली, तेव्हा पुन्हा एकदा मला रशियाचीच संधी आली. तेव्हाही त्यांनी व्याख्यानच ठेवलं होतं नवसाठी जयंतीनिमित्त, तेव्हाही मी त्यांना सांगितलं की माझी मुलं लहान आहेत. ही गोष्ट माझ्या पतीला वारंवार म्हणजे ही होत होती. आणि आता तिसऱ्यांदा जेव्हा त्यांचा मला फोन आला की मॅडम आम्ही तुमची निवड करतोय आणि सोलापूर जिल्ह्यातून आम्ही तुमची निवड केलेली आहे तुम्ही यावं, तर मी त्यांना सांगितलं सर मी याच्यावर थोडासा विचार करेन. कारण आम्ही जेव्हा भारतीय स्त्री असतो ना तेव्हा आमचं सगळ्यात प्राधान्य आधी आमच्या कुटुंबाला असतं. कारण भारतीय स्त्रीची ती खासियत आहे, कौशल्य आहे काय, आणि त्याच्यामुळेच ती आदर्श मातृत्व वगैरे ह्या गोष्टीला पोहोचू शकते. तशीच मी सुद्धा एक आदर्श स्त्री आहे, आई आहे, पत्नी आहे. आणि या गोष्टी मला असं वाटलं की आता मोठा मुलगा दहावीला आहे, छोटा लहान आहे, तो अजूनही माझ्यापासून जास्त वेळ लहिलेला नाही. मग मी 6-7 दिवस सरांना सांगितले सर मला वेळ पाहिजे थोडा, आणि संध्याकाळी आल्या घरांना सांगितलं असं असं एक जागतिक केंद्र म्हणून थायलंडला पाहिलं जातं, तिथली एक संधी येते, पण घर सोडून माझी जायची तयारी नाही, पण मला आंतरिक मनातून वाटतं की मी तिथं जायला पाहिजे. म्हणजे द्विधा म्हणून मनसिद्धी, हा म्हणजे घर आणि स्टेज ह्या दोन्ही गोष्टी, स्टेज म्हणजे माझं थोडक्यात व्यसन समजतो कि ते माझं व्यसन आहे, पण हे सोडून मला तिथं जाण्याचं, माझ्यापेक्षा इतके आनंदित होते नाही तू जायचं, तू मला काही सांगायचं नाही, ही तुझी तिसरी संधी आहे, ही तिसरी संधी जर तू सोडली तर मी तुला कधीच बोलणार नाही. मी यांनाच बघत होते की आनंद मला पाहिजे व्हायला ना. मी म्हटलं मुलांचं मी आहे ना घरात, मी म्हणलं मी तुम्हाला सोडून नाही जाऊ शकत, तू जाणार आहेस आणि तो नंबर कोणता आहे तू फोन कर. याच्यावर आमच्या 8 दिवस चर्चा रंगल्या, त्यानंतर शेवटी हे जिंकले पहिल्यांदा आजपर्यंत हे जिंकले की त्यांनी मला समजून सांगितलं की माझे वडील रामा भालेराव यांना मला फक्त स्टेजवर बघायचं होतं. त्यांचं इतकं स्वप्न होतं मी जन्मापासून की मी फक्त स्टेजवर असले पाहिजे, घरात गुंतू नये, ह्या जिलेबीच्या वलयाच्या गोड गोड वलय आहेत ना ती तोडावी, ते त्यांचं स्वप्न होतं. मग वडील वारले 2015 ला आणि मग माझे मिस्टर राजेंद्र नागटिळक यांचं मला इतकं गोडीत सांगणं होतं की हे बघ लग्न झालं त्या दिवशी तुम्हाला काय सांगितले की तुम्ही माझ्यासाठी भाऊ आहेत, मित्र आहेत, सगळी नाती, आता भाऊ नाहीत म्हणजे तुझे वडील नाहीत, तर मी ती वडिलांची जबाबदारी पार पाडतोय की तू माझ्यासाठी जा. आणि तो शब्द मला इतका भावला की मला असं वाटलं हो माझे वडील असतात तसेच म्हणले असते ना नाही पिल्या तुझा. आणि त्या दिवशी माझे मिस्टर माझ्या वडिलांच्या भूमिकेतून मला म्हणले की तू बाहेर जा, सगळे पुरुष बाहेर जातात बायका घरी टेटस बघत बसतात, तू परदेशात जा मी तुझं टेटस बघणार काय. आणि मग तेव्हा मी ठरवलं की नाही ह्या वाक्यासाठी मी गेलंच पाहिजे. आणि मग मी फोन केला सरांना सांगितलं सर माझे मिस्टर असे असे मला म्हणतात की तू जा मी घरी थांबणार आहे, पण मला असं वाटतं की मी माझ्या मिस्टरांना घेऊन यावं काय. सर म्हणले उलट आम्ही तर अभिनंदन करू कारण ते आमच्या दृष्टीने आजचे महात्मा फुले दिसतात आम्हाला, म्हणजे त्यांचे ते शब्द डोळे सांगतात. आणि मग ते झालं, तो आनंद म्हणजे पुरस्कार मिळाल्यापेक्षा माझ्या पतीचा माझ्यावर किती विश्वास आहे हे त्या पुरस्कारानं पुन्हा एकदा मला सिद्ध करून दिलं. म्हणून हा पुरस्कार माझ्यासाठी खूप मोठा. खरं तर हा पासपोर्ट मला दिसतोय इथं आणि मला माहितीये की याच्या पाठीमागं किती भावना आहे तुमच्या. आणि पहिल्यांदाच तुम्ही परदेशात चाललाय
आणि इतका भक्कम पाठिंबा सरांनी तुम्हाला दिलाय अर्थातच. तर दर्शकांना हे जाणून घ्यायला एक उत्सुकता असेल की आता तुम्ही वालवड हे गाव म्हणाला तुमचं बालपण तिथे गेलं, तर वालवड ते आता थायलंड हा संपूर्ण प्रवास कसं सांगाल, काय वाटतं याच्याबद्दल? मला सांगायला एक आनंद वाटेल की मी वयाच्या 3र्या वर्षी माझ्या वडिलांनी मला 26 जानेवारीला स्टेजवर घेऊन गेले होते, जेव्हा मला शाळेतही घातलं नव्हतं. आणि त्या दिवशी मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरच भाषण दिलं होतं. आणि बघ हा योग आहे किती, या पुरस्काराचं नाव सुद्धा तेच आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार. तर त्या दिवशी मला 2 रुपये बक्षीस मिळालं होतं, तेव्हा जुनी नोट असायची पांढरी आपल्या 2 रुपयाची एक नोट असायची. आणि मला त्या दिवशी एक आत्मविश्वास आला की अरे आपण स्टेजवर बोललं ना की आपल्याला पैसे मिळतात. आणि ती नोट घेऊन ना लगेच उन्हा सुट्ट्या लागतात ना, आता जयंती झाली ना 14 एप्रिल झाली की सुट्ट्या लागतात, असं विजयानिवासी सुट्ट्या लागतात. मी प्रत्येक जयंतीत जायची म्हणायची माझी 2 रुपयाची नोट द्या. मी भाषण करून कमवलेली ती कधीच खर्चली असेल, पण माझ्या वडिलांनी ती नोट कधीच संपू दिली नाही, कधीच संपू दिली नाही. हा तुझ्या त्या भाषणातले हे पैसे आहेत, हे आपण तुला हे घेऊया. आणि मग मला प्रत्येक ठिकाणी 26 जानेवारी असेल, 15 ऑगस्ट असेल, किंवा आमच्या गावात आमदार येणार असतील, किंवा ग्रामपंचायतचा कुठला कार्यक्रम असेल, माझ्या मनात जरी नसेल ना तरी ते हाताला धरून न्यायचे, उभं करायचे आणि म्हणायचे फिल्म 2 शब्द बोल का. तर या जगामध्ये बोलणाऱ्याच्या आंबाड्या पण विकतात, नाही बोलणाऱ्याचं गहू विकत नाहीत. आणि तेव्हा काय असं कळायचं नाही. मग नंतर ना 4थी-5वीपर्यंत मी तिथंच होते, ग्रामपंचायतच्या स्टेजवरच, आमच्या शाळेच्या स्टेजवर इथंच बोलायचे. त्यानंतर 5वी-6वी-7वी-8वी-12वीपर्यंत शाळेच्या स्टेजवर बोलायचे. पण असं कधी स्पर्धा वगैरे असं काही माहीत नसायचं आम्हाला. शाळेच्या जेवढ्या होत्या स्पर्धा त्यात, पण एवढं असं शार्प कोणी शिकवायला नसायचं, जसं जमतंय तसं बोलायचं. टेक्निक वगैरे काहीच नाही, फक्त बोलायला सांगितले ना की असे लिमिट नव्हते, 5 मिनिटं बोला, स्पर्धा असतात. आणि मग त्यानंतर ना जेव्हा मी माझं FY काही घरातूनच झालं, झाडबुके कॉलेजला गेले. झाडबुके कॉलेजला आमच्या गावातून रूम करून बाहेर राहणारी पहिली एकमेव मुलगी मी होते. लग्न व्हायचे माझ्या वर्गात ज्या मी 8-9 जणी होतो ना, ते 10वी-11वीपर्यंत सगळ्या संपत आले होते. आम्ही दोघी तिघी होतो, त्यातली एक तिच्या बहिणीकडे शिकायला गेली, एक आत्याकडे शिकायला गेली, मला सोबत कोणी नव्हतं. मग मी थोडासा घरात संघर्ष केला की मला शिकायचंच आहे म्हणून. आणि त्यावेळेसच्या परिस्थितीनुसार म्हणजे सामाजिक वातावरण होतं ते एवढं चुकीचं होतं की मुलगी बाहेर शिकणं म्हणजे खूप डेंजर, की तिला मॅनर्सच नाहीत. अशा वेळी वडिलांनी मला साथ दिली की वडील म्हणाले की जर माझी मुलगी चुकीचं पाऊल उद्या टाकू लागली तर ती रामा भालेराव माझं नाव लावणार आहे, तुमचं कुणाचं नाही. खंबीरपणे तो शब्द जो आहे ना तो आज प्रत्येक पालकानं वापरलाच पाहिजे. की माझी मुलगी आहे ती चुकीचं पाऊल टाकेल तर ती माझं नाव लावेल, समाजातल्या कुणाचं नाही, त्यामुळे तुम्हाला बोलायचा अधिकार नाही. आणि त्यांनी मला एक उदाहरण दिलं, अशी स्प्रिंग पकडली हातात आणि मला म्हणले ही स्प्रिंग बघ, अशी दाबली सोडली उडून गेली ती, नंतर न धरली सोडली. मला म्हणले मुलींना लोक ह्या स्प्रिंग सारखं सांभाळतात की ती उडायला बघते. मी तुला असं ह्या स्प्रिंग सारखंच पण असं सोडले, तुला जसं हवं तसं वाग. ह्यांच्यामध्ये खूप संदेश होते, खूप अर्थ होते, ते तेव्हा मला कदाचित उलगडलेही नव्हते. आजही मी शोधते की त्या शब्दामागे किती अर्थ होता, की एखादी स्प्रिंग जर आपण दाबली तर ती उडते पण सापडत नाही, पण ती सहज जर सोडली तर. मग ह्या गोष्टी जेव्हा माझ्या मनात जाणवायला लागल्या, तिथे गेल्यानंतर मला कळलं की आपल्या वडिलांचं आपल्यावर खूप प्रेम आहे, त्यांची एकच इच्छा आहे की तू भाषण करावं. आणि मग झाडबुके कॉलेजला गेल्यानंतर ना माझे तिथले सर्व गुरु प्रिन्सिपल ह्यांनी कसं शोधलं माहीत नाही, पण मला ती एक ओढ होती. आणि प्रिन्सिपल सरांनी एके दिवशी पाहिलं, मला विचारलं की तुला स्पर्धेला जायचंय का. मी सारखं शोधायची ना स्पर्धा काय असतो प्रकार, राज्यस्तरीय स्पर्धा काय असतात, तालुकास्तरीय काय, याच्याबद्दल काहीच माहिती नव्हती. शाळेत आमच्या कर्मवीर मामाच्या शाळेत जेव्हा मी शिकायचे ना कर्मवीर विद्यालयात, तेव्हा आमच्या 4 फेब्रुवारीला स्पर्धा असायच्या, पण त्या संस्थेअंतर्गत असायच्या आणि तेवढंच माहीत असायचं ना, त्याच्या बाहेर आपल्याला जाण्यासारखं काही नव्हतंच. आणि खास कोणी त्याला वेळ पण देत नव्हतं की स्पर्धा आहेत बाबा चला मुलांना घेऊन जा, अभ्यास की अभ्यास, घर काम शेत शाळा संपलं. आणि तिथे गेल्यानंतर ना सुरुवातीला कोल्हापूर साईडची स्पर्धा आली होती आणि लायब्ररीमध्ये ते लावलेलं दिसलं. तर मी विचार करत होते की मला हे कॉलेज पाठवेल का, नाही पाठवलं तर मी एकटी जाईल.
मी तिथं वाचत असताना कुठेतरी पाहिलं, प्रिन्सिपलनं बघितलं आणि त्यांनी त्याच्या आधी एक दोन आमच्या कॉलेजमध्ये झालेले कार्यक्रम माझे ऐकले होते. त्यांनी मला बोलवून घेतलं, तुम्ही सुरेखा भंडेराव का? म्हणलं हो सर. तुम्हाला स्पर्धेला जायचंय का? म्हणलं हो सर. तर माझ्यासाठी एका प्रिन्सिपलनं बोलवलं खेड्यातल्या मुलीला आणि विचारलं, इतकं मोठं ते होतं ना, खूप मोठं स्टेज होतं त्यांच्या समोर उभं राहणं मला. आणि मी म्हणलं सर माझ्याकडं पण पैसे नाहीत आणि घरातून स्पर्धेला कोणी परीक्षा देणार नाही, मी कशा परिस्थितीतून इथं रूमचं भाडं भरते आणि स्वयंपाक करून खाते ते मला माहित आहे. स्पर्धे सर म्हणले तुम्ही जाणार आहेत ना, कॉलेज खर्च करेल. आणि मला इतकं छान वाटलं की येस, आता मी पैशासाठी मी अडत नाही आणि घरच्यांना मी सांगू शकते मी जे करायला चालले ते चांगलं करायला चालले. मग माझ्या वडिलांना मी सांगितले की भाऊ मी असं असं कोल्हापूरकडे काही स्पर्धा आहे तिकडे जाणार आहे. ते म्हणाले बिनधास्त जा, फक्त पोटाला पोटभर खा, तुझा नंबर यावा ह्याच्यासाठी बिलकुल जाऊ नको, जग कसं आहे, लोक कोण बोलतात. त्यानंतर ना जेव्हा वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रातल्या जयंती व्हायचे तेव्हा वडील मला स्वतः घेऊन जायचे. कधी कधी मला इतकं वाईट वाटायचं ना, त्या मोठ्या स्टेजवरती माझे वडील मला हाताला घेऊन म्हणायचे माझ्या पोरीला बोलू द्या. पण त्यांचं स्टेज, त्यांचं नियोजन आणि ते का मला वेळ देते, तेव्हा मला माझ्या वडिलांचा राग यायचा की असं ना लोकांच्या स्टेजवर मला आणतात, मी स्वतः माझ्यासाठी स्टेज निर्माण करेल ना. म्हणजे आज तुम्ही केलंच आहे. पण मी हे वडिलांना सांगू शकत नव्हते, त्यांची एक इच्छा असायची की नाही तू अशीच ओळख वाढव, तू चार चार शब्द बोलल्यानंतर तुला. मी त्या दिवशी ठरवलं की आपल्या वडिलाला आवडते ना, तर ह्या कार्यक्रम पत्रिकेवर जशी नावं येतात ना तसं माझ्यासाठी स्टेज निर्माण मी भाऊ करते, पण मला कुणाच्याही स्टेजवरती नेऊन तुम्ही उभा करू नका, तुमची इच्छा आहे ना बोलायची मी बोलते. आणि मग तेव्हापासून मी वेगवेगळ्या राष्ट्रीय स्पर्धा असतील, तालुका असतील, जिल्हा ऐकायच्या म्हणून खूप बाहेर पडली. त्या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकत ऐकत काही स्पर्धा जिंकल्या, तेव्हा मला कळलं की बोलता येतं पण वाचन भरपूर पाहिजे. मग विषयानुसार जसा विषय मिळेल तसं वाचत गेले आणि सगळ्यात महत्वाचं जेवढी म्हातारी माणसं आहेत ना त्यांचं खूप काही ऐकत गेले, म्हणजे वाचन आणि अनुभव यांची कशी सांगड घालायची हे मी व्याख्यानात शिकले होते, स्पर्धेत शिकले होते. आणि त्याचा फायदा असा झाला की अनेक स्टेजवरती मला राज्य लेवलच्या म्हण किंवा गेल्या वर्षीच बार्टीचं मोठं स्टेज मिळाले, त्यानंतर गाव लेवलचे तर खूप स्टेज मिळाले, कॉलेजचे सिनियर खूप 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 मिळाले. पण वालवडचं जे 3 वर्षाचं स्टेज होतं ना, काय ती जी पायरी आहे ना ती इतकी म्हणजे स्ट्रॉंग आहे की तिनं मला थायलंड पर्यंत पोहोचवलं, पायाच तुमचा भक्कम झाला. म्हणून आज थायलंडला जेव्हा मी जाईल ना तेव्हा मी माझ्या वालवडची तिथं आठवण काढेल, कारण त्या वालवडनं मला तिथपर्यंत तुम्हाला घडवलंय असं म्हणाल. मग तुम्ही बोलताना म्हणाले की कॉलेज खर्च करेल तेव्हा तुम्ही मग स्पर्धेला गेला, घरातली परिस्थिती कशी होती त्यावेळेस? घरात म्हणजे मी माझ्या जन्माच्या पूर्वी आमच्या घरची खूप परिस्थिती चांगली होती, म्हणजे त्या काळचं एक राजेशाही कुटुंब म्हणलीस तरी. पण पुढं पुढं वडिलांना त्या राजकारणातच थोडस व्यसन जडलं आणि त्याच्यामध्ये खूप लॉस होत गेला. मी जेव्हा 8वी-9वीला होते ना तेव्हा मी रोजाला जात होते आणि वडिलांना ते आवडत नव्हतं, पण मी आईसोबत जात होते. पण मला आज कळतंय की मी रोजाना कामाला जात होते, तेव्हा ते काहीच वाटायचं नाही. शनिवारी शाळा सुटली मस्तपैकी आईसोबत कामाला जाणे, शेतात जाणे, डोंगरावर जाणे, सरपण काढणे, मोळ्या काढणे, कांदे उपटणे, शेंगा वेचणे, म्हणजे खेडेगावात तू जेवढी कामं मला सांगशील ना तेवढी कामं अख्ख्या गावात जास्त करणारी मी मुलगी होती. म्हणजे आमच्या गावच्या आताची माझ्या काकू वगैरे लागतील नात्यानं किंवा असं गावातल्या त्या म्हणायच्या मी शेंगा वेचले की आमच्या गावच्या हिरकण्या जातील आणि आडकण्या येतील. मला ते कळायचं नाही, यशोदा काकू म्हणून आहे ते, त्या तर हमेशा मला म्हणायच्या ही हिरकणी कुठं जाईल आणि कुठली अडकणी इथे येईल. ते आता कळतं की हिरकणी म्हणजे एक चमक असणारी आणि अडकणी म्हणजे पाकडून पुढे टाकून देतो ते, म्हणजे सुनाच्या बाबतीचं त्यांचं असं मत होतं. म्हणजे मला काम इतकं आवडायचं की ते काम म्हणायचं नाही, आपल्याला दिलंय ना ते बेस्ट करायचं. आणि मग हळूहळू मी सगळी कामं करायला लागले. घरची परिस्थिती अशी झाली की वडिलांना काम येत नव्हतं, आई आणि मी पूर्ण कुटुंबाचं काम करायचो मस्तपैकी, ज्वारीची कणसं काढणे, मोडणे, मळणे, ए टू झेड तो असं गावाकडे आमचे जे जे पिकताना हळद वगैरे ते सगळ्यामध्ये भरपूर केली ए टू झेड. म्हणजे मला आज ते असं गेले ना मी गावाकडे मला असं वाटतं मी कुठंतरी अजून शेतात थोडं काम करू, पण आई आता करू देत नाही. मला एक गोष्ट विचारायची आहे तुम्हाला की ज्या आई असतात त्या मुलींबद्दल खूप पॉझिटिव्ह असतात आणि
त्या काळात तुम्ही ज्या काळाबद्दल बोलताय तेव्हा मुली घराच्या बाहेर पडत नव्हत्या, शिक्षणाला एवढा स्कोप नव्हता. मग हे सगळं करत असताना आईची काय भूमिका होती? कसं झालं होतं की आई जेव्हा सासरी आली तेव्हा श्रीमंत घरात होती, पण पुढं आम्ही जेव्हा माझा मोठा भाऊ आणि आम्ही दोघी बहिणी आम्ही जेव्हा मोठ्या झालो तेव्हा परिस्थिती बिकट असल्यामुळं आईचं निश्चित मत होतं की मोठ्या मुलीचं लग्न करावं आणि छोटीला डॉक्टर करावं, छोट्या बहिणीला, की म्हणजे एक वजन तिच्या डोक्यावरच कमी होणार होतं. म्हणजे आणि आजही ग्रामीण भागात असं तिच्या दृष्टीने ते योग्यच होतं. पण झालं असं की माझी छोटी बहीण खर तर माझी आणि माझ्या मोठ्या भावाची आई बनली. तिनं काय सांगितलं की आता 10वी पर्यंत मी शिकली आणि तुम्हाला सगळ्यांचा खर्च झेपवणार नाही आणि जर तुम्ही दोघं काम करणार तर घरात कोण काम करणार. म्हणून तिनं पूर्ण घराची जबाबदारी, म्हणजे आमच्याहून लहान असून ती आमची आई त्या काळात बनली, तिनं घरातली पूर्ण जबाबदारी उचलली. पूजा म्हणजे तिच्या भाषेत जर आम्ही बघायला गेलो ना तर आम्ही आमच्या आईपेक्षा तिला मोठं स्थान देऊ की आईच्या जागी छोटी बहीण असणं ही जोक नाही. आणि तिनं सांगितलं ताई तू शिक, आणि तेव्हा मला असं कळायचं नाही की आपण हिलाही शिकवावं, म्हणजे कळायचं नाही. आणि तिनं आमच्यासाठी जो केलेला त्याग आहे ना, तर परिस्थितीनुसार मला असं वाटायचं की मी शिकावं, हिचं लग्न करावं. मग ती म्हणायची की नाही मी लग्न केलं ना तर मला कुठं स्वातंत्र्य मिळते, नाही तुझ्यानंतर मी लग्न करणार पण तू शिक. म्हणजे परिस्थिती बेताची होती. पुढं पुढं लग्न करावं आईला वाटत होतं पण तो तिचा चुकीचा निर्णय नव्हता, कारण त्या काळातलं वातावरण असं होतं की माझ्या वर्गातल्या मुलींची लेकरं आमच्या घरी यायचे आणि मग सहज सगळ्यांचं उद्गार निघायचं, लोकांच्या पोरीची लेकरं आम्ही खेळवतोय आणि आमच्या घरात बघा. हे ऐकून सोडून देणे इतकी मी छान होते, कधी असं मनाला लावून घेतलं नाही. आणि आज जेव्हा मी आईला म्हणते ना बघ तू माझं लहानपणी तेव्हाच लग्न केलं असतं तर मी आज कुठं तर खुरपत बसले असते, तेव्हा तिला इतकं म्हणजे वाईट वाटतं की नाही माझ्या मुलीच्या बाबतीत मी तेव्हा चुकू शकले असते पण तिने हे केलं नाही. ती आज माझ्यासाठी तेव्हा जे करायची काम होती ना सगळी करते, की तेव्हा मला कळत नव्हतं, मी ज्या समाजात राहत होते त्या समाजाच्याच भोवती मी फिरत होते आणि तेव्हा मला असं वाटत होतं की तू चुकीची आहेस, पण तू सिद्ध केलंस की तू चुकीची. आता हे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर काय प्रतिक्रिया? अरे बापरे, ती इतकी खुश होती ना, काय तिला माहितच नाही की ह्या देशातून त्या देशात जायचं पासपोर्ट वगैरे, आम्ही सगळे तुझा पुरस्कार बघायला येणार. म्हणजे पुरस्कार तुम्हाला मिळाले पण त्यांना बघायचं होतं ना की तू एवढ्या मोठ्या देशात चाललीस आणि आम्ही सगळे बघायला येणार. आम्ही तिला हसत होतो, अगं त्याला पासपोर्ट लागतो, तो पासपोर्ट काढावा लागतो, असं आहे वय. म्हणजे आता तिच्यामध्ये ना, म्हणजे ती जेव्हा फिरते सगळीकडे बघते जो कुठं आहे कसं आहे, तर आज ती खरोखर एक शतकातली आई बनलेली. तर पुढं मला सांगा की एखाद्या मुलीचं आयुष्य लग्नानंतर पूर्णपणे बदलत, तसं काय बदल तुमच्या आयुष्यात घडले किंवा मानसिक काय, मानसिक पातळीवर काय बदल घडले याबद्दल काय सांगा? माझं लग्न 2006 झालं, तर त्यापूर्वीचा काळ आणि तुम्ही जोडीदार कसं निवडला, म्हणजे पसंती कशी झाली हे सुद्धा आम्हाला उत्सुकता आहे. तर त्या काळामध्ये स्टेज लेवलला मी राज्यपर्यंत होते, लग्नानंतर ना थोड्या लिमिट्स आल्या, मुलं झाली आणि माझे मिस्टर राजेंद्र नागटे हे पंढरपूरला राहत होते. मला खरं तर सांगायला खेद वाटेल की मला सासर बिलकुल चांगलं लाभलं नाही, म्हणजे सासर खूप चुकीचं लाभलं. चुकीचं ह्याच्यासाठी लागलं की त्यांना शिकलेली का मुलगी घरात आली, म्हणून मला घराच्या 5व्या दिवशी बाहेर काढलं. 5व्या दिवशी? हा, म्हणजे भांडण ही माहीत नाही किंवा काहीच माहीत नाही, पण आता कळत गेलं की त्यांना शिकलेली सून, म्हणजे मला सासू सासरे नाहीत पण दीर जाऊ जे आहेत त्यांना शिकलेली मुलगी घरात याच्यासाठी नको होती की माझ्या जावा कमी शिकलेल्या आहेत आणि त्यांच्या पुढे मी साईड पिन पर्स गॉगल लावून जाणं हे मोठ्या जावांना छोट्या जावेकडे बघताना पटणार नव्हतं. आणि म्हणून तुझी बायको घेऊन तू घराबाहेर हो, ह्या भाषेमध्ये मला घराबाहेर काढलं. पण मला असं वाटायचं की माणसं एवढी निष्ठुर नसतात आणि माझा आज विश्वास बसला की असतात, की एवढे दिवस मला कळली नाहीत, पण तो प्लस पॉईंट जर आज पाहिला तर त्यांनी मला घराबाहेर काढलं नसतं तर कदाचित मी धुन्या भांड्यात गुरफटले पण असते. आणि त्यात सांगायची एवढी बेस्ट गोष्ट की जितकं सासर मला चुकीचं लाभलं ना त्याच्यापेक्षा कितीतरी लाखपटीनं ज्या व्यक्तीची मी जीवनसाथी म्हणून निवड केली ना तो हायस्ट लेवलचा लाभ आहे. म्हणजे एकाच वेळी
छापा आणि काटा ह्या दोन बाजू मला मिळाल्या, त्यामुळं एक बाजू मी इग्नोर जर करत असेल तर दुसरी मला बेस्ट मिळाली, त्याचा मी फायदा करायला पाहिजे असं ठरवलं. खरं तर सासर चांगलं असतं तर मी कुठंतरी एका शाळेत एका नोकरी करत बसले असते. त्यामुळं असंख्य अडचणी आल्या, त्या अडचणीतून आर्थिक नियोजनामध्ये अनेक ठिकाणी मला संधी असूनही जाता आलं नाही. मी हे सगळं काय करायचं, मग सामाजिक क्षेत्राकडे आपण आहे ते काम करायचं. म्हणजे कोणतीही गोष्ट तुमच्या आयुष्यात जर चुकीची घडत असेल तर तिला प्लस पॉईंट जर केला तुम्ही तर ती हायस्ट लेवलला नेऊ शकते. कुठं तर नोकरीत अडकली असते तर अधिक साधी शिक्षिका म्हणून बेस्ट राहिलीच असते, पण एवढा प्रवास करू शकले नसते, व्यक्त होऊ शकले नसते किंवा कुणाला संदेश देऊ शकले नसते की मी आहे पुढं म्हणून. असं सासरकडचा किस्सा आहे. आणि ज्या गोष्टी आपल्याला म्हणजे नको वाटतात त्याच्यावरती जास्त काळ बोलायचं पण नाही. पण एक चांगली गोष्ट तुम्ही इथं मांडली की वाईट परिस्थितीतून चांगलं कसं शोधता येईल त्याच्यावरतीच फोकस असणं. पण मी परत रिपीट करते प्रश्न, जोडीदार कसा निवडला तो आधी, तो किस्सा आम्हाला ऐकायचा. खरं तर सुरुवातीपासूनच मी ज्या गावामध्ये राहिले ना त्या गावामध्ये किंवा कोणत्याही खेडेगावामध्ये किंवा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पुरुष हा स्त्रियांना बंधनातच ठेवतो. आता आपण शिक्षणाच्या दृष्टिकोनातून 4-2% महिला मुली एक स्वतंत्र बघत असतील शहरामध्ये तर तो भाग बाजूला ठेवू. माझ्याही गावात तसंच वातावरण होतं, स्त्रियांनी दिवसभर काम करणे, पुरुषांनी येणे, संध्याकाळी येणे, स्वयंपाक करणे. आणि त्यामुळं मला लहानपणापासून नवरा हा प्राणी वाटायचा, भयंकर प्राणी, दारू पिणारा, मारणारा, शिव्या देणारा इमेज अशी बनली होती. आणि माझ्या वडिलांनी ते खूप घट्ट केली होती की लग्न केलं ना की मग एवढ्या भाकरी थापावं लागतात, मग एवढं भांडी घासावी लागतात, मग शाळा शिक, शाळा शिकल्यानंतर ना तुला कामाला कामवाली ठेवता येईल, तुझ्याकडे पैसे येतील आणि तू तुझं काहीतरी स्वप्न साकार करशील. वडिलांनी ती इमेज माझी इतकी छान केली होती की लग्न हा चॅप्टरच माझ्या डोक्यात नव्हता. आपण आपल्या आई वडिलाला मुलगा म्हणून सांभाळायचं. पण झालं असं की जसं जसं 10वीच्या पुढे चालले मी तसे येणारे प्रत्येक पाहुणे मुलगी कुणाची मुलगी कोणाची, मग ह्याच्यामध्ये घरात खूप ताणतणाव व्हायचे. एक वकील, एक डॉक्टर, एक इंजिनियर, एक संस्थापक अशी 3-4 स्थळं घरी आली आणि अक्षरशः मी त्यांच्यासोबत भांडण केलं की तुम्ही जर मला घेऊन जाल ना बघा तिसऱ्या दिवशी मी मरून जाणार आहे, तुमचं वाटलं होतं. म्हणजे मला हा स्टँड गेला तुले धाडस लागते. आई मारायची ना, पाहुणे येऊन गेले ना आई मारायची, आईचा मार पण खाल्ला. शिकलेल्या पोरी अशा बिघडतात. पण बिघडणं हा उद्देश नव्हता. मला असं वाटायचं, मी 7वीत ठरवलं होतं की आपण शिक्षक व्हावं, कारण मला कविता खूप आवडायच्या. आणि त्यानंतर ना जसं शिक्षिका बघायची ना मी की त्यांचं चालणं बोलणं राहणीमान विचार किंवा त्या गाडीवरून येतात, तर आपण पण असं घडायचं. कारण खेडेमध्ये आम्हाला तेवढं बघायला मिळत नव्हतं, शिक्षिकाच बघायचो ना आम्ही. मग त्या शिक्षिकेकडे बघून असं वाटायचं की आपण असं घडायला पाहिजे, तसं घडायला पाहिजे, हे करायला पाहिजे. आणि कोण जर आपल्यामध्ये आलं तर मग त्याला सोडायचं नाही, डायरेक्ट सांग मी मरणार. मग सरांचं स्थळ कसं आलं काय? मग खूप स्थळ नाही नाही म्हणून सोडल्यानंतर मी मावशीकडे गेले होते. मला वाटतं बी एड झालं होतं मावशीकडे गेल्यानंतर मावशीच्या शेजारी तिच्या चुलतदिराचं घर आहे, त्यांची मुलगी माझी क्लोज फ्रेंड व्हाया म्हणून, तर आम्ही सुट्टीला गेलो की भेटायचं. मग त्या दिवशी पण मावशींना दाखला काढायला नेलेलं मला. तर तिथं माझे मिस्टर जे आहेत ते राजेंद्र नाटक बसलेले होते आणि मी त्यांच्या घरात जात असताना मला समोर दिसले, पण आता एवढं काय माहित नाही ना की कोण आहे. मग ती मायाची आई जे आहेत नाणे म्हणतो त्या नाणे, त्या म्हणल्या नाना बसा, ताई पण आली, तर म्हणतो मला चहा करते. ओके ना, म्हणजे एवढं काय नाना कोण आहे काय नव्हतं. हा, मग तिने चहा ठेवल्यानंतर काय म्हणली, नाना तुम्हाला पाहिजे तशी ही मुलगी आहे, तुम्ही हिच्यासोबत लग्न करा. आता जो विषय तुला नकोच आहे तो समोर येतो, समोर येतो. आणि मग ते काय माझ्या हक्काचं घर होतं. मी उठले, म्हणलं मला तुमचा चहा नको, तुमचं लग्न नको, मी घरी चालले. त्यावेळेस यांनी काय केलं, ते म्हणले अहो वहिनी माझं लग्न झालंय की त्यांना. आणि मला स्वतःला इतकं वाईट वाटलं की अरे लग्न झालेल्या माणसावर आपण चिडलो काय. म्हणजे मला कसं तर वाटलं की ह्या माणसाचं तर लग्न झाले आणि ह्यांनी आपल्याला चिडवलं. मग सगळेच हसले, अगं त्यांचं लग्न झाले. आणि त्यांनी गंमत दर्शन किस्सा सांगितला, वहिनी 2006 पंढरपूरला पूर आला होता, पूर, आणि मग ते
कुठलं मंदिर आहे आपलं चंद्रभागेत पुंडलिकाचं दुसरे ते दोन मंदिरावरती हार अडकले होते मग मी तिथलाच हार काढला एक कंडक्टरला घातला काय लग्न आणि मग हसले बसले मी आता बसल्याच्या नंतर ना मग परत मला निघायचं होतं चहा पिऊन आम्ही लगेच 5 मिनिटात निघलो तर त्याच वेळेस ह्यांची चुलती आणि हे आमच्यासोबत स्टँडला आली त्या चुलतीनं मावशीला आमच्या विचारलं मावशी पुण्याला राहायची ना कामासाठी आलतो मावशीने विचारलं मग मला राग आला हा मुलगा किती खोटारड आहे घरी म्हणला माझं लग्न झालंय आणि आता चुलती घेऊन इथं आलंय म्हणजे चुकीचंच आहे आणि दिसायला एवढे सुंदर पण सुंदर माणसं चुकीचे असतात ना नाही हा मुलगा चुकीचा आहे आपल्याला घरी एक बोलला इथे एक बोलला मी मावशीला सांगितले असं असं घडलं माझी मावशी एवढी खुश झाली कारण मी नवीला असल्यापासून तिची इच्छा होती की त्यांच्या डोक्यातून राजेंद्र नागटिळक यांच्यासोबत माझ्या बहिणीच्या मुलीचं लग्न व्हावं पण माझ्यासमोर कोण विषय काढत नव्हतं आणि ती खुश झाली मग काही दिवसभर नागटिळक साहेब आमच्या सोबत थांबले त्यानंतर वडिलांना मावशीनं फोन करून सांगितलं मला असं वाटायचं आता हे आमच्यासोबत आहेत म्हणजे आपल्याला विकूनच टाकले एवढं म्हणजे दडपण असायचं दिवसभर आणि नंतर ना मग वडिलांनी जेव्हा यांना पाहिलं मला वाटतं 2-3 दिवसांनी वडील गेले का हे आले ते भेटायला पाहिलं मला म्हणते की त्या मुलामध्ये चूक काय तुला लग्न नाही ना करायचं नको करू पण तू फक्त बोल आणि चूक काढ मग वडील वालवडवरून भाकरी बांधून यायचे पंढरपूरून ह्यांना बोलून घ्यायचे कॉलेज माझं दुपारून सुटलं ना शनिवार रविवारचं की आम्हाला घेऊन बसायचे बोल आणि चूक काढ हा मुलगा चुकीचा आहे म्हणून वडिलांना म्हणायची एवढं ह्या पोरात काय ह्यांना दिसले वडिलांनी सांगितलं की त्यांच्या आई वडिलांनीच माझं तुझ्या आईचं लग्न लावून दिले सरांच्या आईवडील त्यामुळं हा मुलगा चुकीचा तुला वाटला की मला सांग आपण कॅन्सल करू आणि मग चूक मी असं शोधायचे की कुठल्या मुलाला मी बोलल्यावर हात लावल्यावर खांद्यावर हात टाकल्यावर त्याच्यासोबत वडापाव शेअर केल्यावर हे जरा माझ्याकडे चुकीचं बघतील पण यांचा स्वभाव त्यावेळी तसाच होता आजही तसाच आहे ते काय म्हणतात की ज्या माणसाला चुकायचंय ना तो कधीही चुकू शकतो आणि त्याच कर्माचं फळ तो भोगणार आहे ना म्हणजे वडिलांचं कौतुक वाटतं म्हणजे लग्नाच्या आधी वेळ दिला एकमेकांना समजून घ्या मी आता एक ओटकार यांची कथा जेव्हा शिकवते ना 12वीत तेव्हा अनु नावाचं एक पात्र तसंच आहे की ती वडिलांना म्हणते की मला 5 वर्ष माझी द्या जगायला म्हणजे आजपर्यंत मी तुमची मुलगी म्हणून जगले त्यानंतर एक पत्नी म्हणून जगणार आहे पण मी माझं लाईफ कधी 5 वर्ष मला मुली म्हणून जगायला द्या हे वपू जेव्हा लिहून आज 21व्या शतकामध्ये मी शिकवते तेव्हा मी विचार करते की माझे वडील कोणते वपू वाचत असतील कि जे अनुकरणात आणत होते आणि त्यांनी मला सांगितलं होतं की तू तुझ्या चॉईसनं ज्या दिवशी म्हणशील हा मुलगा चांगलाय त्याच्यासोबत लग्न करायचं पण कायम निभवायचं आणि मग 8 महिन्यानंतर त्यांना मी सांगितलं वडिलांना की हा मुलगा चांगला आहे निर्व्यसनी आहे त्याही पेक्षा की मला एक मित्र म्हणून समजून घेऊ शकतो माझ्या कलेला वाव देऊ शकतो सरांनी सगळ्या परीक्षा पास केल्या म्हणजे 12वीत दमयंतीचं एक स्वयंवर असायचं नल दमयंती आणि तेव्हा कधी कधी असं वाटायचं हा लग्न असलं तर असं असावं स्वयंवर तशा पद्धतीनं मिळालं ते आणि छान वडिलांनी सक्षम आधार दिल्यामुळं मनासारखा जोडीदार निवडता आलं शिकता आलं त्यांचं स्वप्न घेऊनच दूरपर्यंत पोहोचता येईल चांगला जोडीदार जर मिळाला आयुष्यात तर आयुष्य खरंच आपल्याला यशस्वी आपण कसं करतात मुलींचं लग्न करताना किती शेत आहे बघतात किती शिकला हे बघतात आणि असं कधीच कोण बघत नाही काळात पण असं आहे की मुलींचं विचारातच घेतलं जात नाही मग माझ्याकडं अशा कितीतरी मुली येतात त्या वेल एज्युकेटेड आहेत नोकरदार आहेत पण लग्नानंतर 1 महिन्यामध्ये त्यांचं आयुष्य डिस्टर्ब झालं 1 महिन्यात 6 महिन्यात मग अशा वेळी त्यांना माणूस म्हणून काय अधिकारच राहत नाहीत ना पैसा हा भाग आणि बाहेरी पण जात आहेत ते सासरी पण राहत आहेत खर तर प्रत्येक आई वडिलांना मुलाला जसं स्वातंत्र्य देत ना तुझ्या पसंतीची मुलगी तसं मुलीला पण म्हणायला पाहिजे की बाई तू जरा निवड तुला पण एक चॉईस आहे आई वडील जर आपला विचार करणार नाही तर कोण करणार आहे ना आई वडिलांनी खरं करायलाच पाहिजे विचार मुलीचा तुम्ही मग अशी म्हणाला की 5व्या दिवशी तुम्ही सासरहून बाहेर पडला पुढचा काळ कसा होता आर्थिक परिस्थिती कशी होती आणि या काळात दोघांनी एकमेकांना साथ कशी दिली त्या दिवशी आम्ही ज्या दिवशी आम्हाला 3:30 ला पहाटे घराबाहेर काढलं ना
त्या दिवशी आम्ही नांदेडवरून प्रवास करून आलो होतो. सगळे पैसे खर्चलेले होते आणि 10 रुपये होते तेव्हा, 7 रुपयाला वडापाव होता. आणि वडिलांच्या घरी खाण्यापिण्याचं कमी नव्हतं, त्यामुळं भूक लागली की मागणं एवढंच मला माहित होतं. आणि सकाळी आम्हाला बाहेर काढलं तेव्हा, म्हणजे आम्ही रात्रभर तिथंच थांबलो, 4:45 स्टँडला आलो पंढरपूरच्या. तिथून चंद्रभागेला गेलो, तोंड वगैरे धुतलं आणि मला भूक लागली होती. मग मी त्यांना सांगितलं मला भूक लागली, यांनी वडापाव घेतला आणि तो मी एकटीनेच खाल्ला. मला असं पण कळलं नाही की आपण ह्यांना पण द्यावा, खाऊन टाकला. आणि नंतर म्हणलं अजून एक घ्या, पण त्यांच्याकडे 3 रुपये राहिले होते ना. आता त्यांनी एक पाव घेतला आणि म्हणजे हा पाव खा. मला एवढं रागाला की ती चिंगूस माणूस आहे म्हणलं, फक्त एक वडापाव आणि एक पाव दिले, पण त्यांच्याकडे पैसे नव्हते, त्यांनी मला सांगितलं नाही. तिथून आम्ही उसने पैसे घेऊन खूप कष्टातून वालवडपर्यंत पोहोचलो. वालवडला गेल्यावर वडिलांना सांगितलं की असं असं त्यांच्या घरच्यांना माझ्या शिक्षणाचा प्रॉब्लेम आहे आणि ते म्हणतात की ही मुलगी सोडून दे तर काय करायचं. मग वडिलांनी यांना विचारलं, ते म्हणले मामा मला तुम्ही सोडू नका, माझे आई वडील तुम्हीच. त्यावेळेस वडील म्हणले की तू एक मुलगी म्हणून माझ्याजवळ राहशील, पण ती लेकरू नका. वडिलांनी मला 6 वर्ष तिथं सांभाळलं. त्या 6 वर्षामध्ये त्या गावामध्ये नवऱ्यासह राहणं म्हणजे जे भोगेल ना त्यालाच ते समजतं. तुमच्या मैत्रिणी जेव्हा माहेरला आलेल्या असतात आणि त्यावेळेस त्या तुम्हाला इग्नोर करतात, इथंच पडलेली असते ती. म्हणजे एका मुलीनं माहेरी राहणं हे सुद्धा आम्हाला आज पटत नाही. तिनं तिथंच राहिलं पाहिजे, ती सुखात असो दुःखात असो आनंद त्याचा विचार नाही. तेव्हा अशी एक इमेज तयार झाली होती का तुमच्याबद्दल की जास्त शिक्षण घेतल्यामुळं की तसं काही झालं नाही. कारण त्याचा फायदा असा झाला की मी शिकत राहिले. म्हणजे गावात असं दिसायचं की मी रोज कॉलेजला जायचे. माझं MA फर्स्ट इयर झालं होतं, मग मी सेकंड इयर करत होते तेव्हा. आणि त्यानंतर इथून जेव्हा मला घराबाहेर काढलं ना, त्याच्या 3-4 दिवसातच मला मी MA फर्स्ट इयरला असताना सिनियर लेक्चरर म्हणून जॉब मिळाला. त्यामुळं सगळ्यांना माहित होतं की ही जॉब करायला इकडे आली. पण घरात सगळ्यांना असं माहित होतं की ताईला असं प्रॉब्लेम आहे. मग आम्ही पांगरीला थोडे दिवस जॉब केला. त्यानंतर त्या कॉलेजच्या जरा प्रोसेसच्या थोड्या अडचणी होत्या. त्यानंतर पुन्हा कुठलं गाव ते चांदणी नांदणी का नांदणी गावाला थोडेसे दिवस जॉब केला. त्यानंतर मुलं झाली. म्हणजे असं दिसत होतं की बाबा नाही, हिची या गरजा आहेत, हिला सासू सासरे नाहीत आणि म्हणून ही तर राहते. पण ते दाखवणं वेगळं आणि असणं वेगळं, खूप वेगळं होतं. 6 वर्ष घर नसणं हे खूपच म्हणजे कुणाच्याच नशिबी येऊ नये अशी गोष्ट आहे. 6 वर्ष तुम्हाला बाहेरच्या घरी राहावं लागणं, सासरचं घर नसणं, आणि त्याच्यामध्ये सासरच्या लोकांनी फक्त शिकली म्हणून चुकीचं म्हणणं, म्हणजे तसं लागत असं खूप. की मी 2000 मी कधी कधी विचार करायची की मी 2004-05 ची राज्य लेवलला बोलणारी मुलगी, लोकांना प्रोत्साहन देणारी मुलगी, महिलांच्या घरच्या प्रश्नावर आवाज उठवणारी मुलगी, स्वतःवरती काहीच काम करू शकत नव्हते, फक्त विचार करत होते की मी कोण होते, काय झाले आणि माझा दोष काय आहे. की मला जर सांगितलं असतं ना त्यांनी की हे करायचंय तुला, तर मी 100% करायला तयार होते ना. त्यांनी काहीच सांगितलं नाही आणि आजही ते त्याच भूमिकेत ठाम आहेत. पण एकच वाईट वाटलं की कारण चुकीचं होतं, ते शिकलेली मुलगी घरात नको हे कारण चुकीचं होतं. बाकी त्यांनी माझ्यावर कोणतंही कारण लावलं असतं तर मी म्हणू शकले असते की हो बाबा आपण चुकू शकतो. आणि शिकलेल्या प्रत्येक मुलीला त्रास असतोच हे माझं ठाम मत झालं. काही घरामध्ये जे चांगले सांभाळत असतील ना त्यांचं खरंच अभिनंदन, कारण ते अंधारात एक दिवा आहेत. आणि सासरला मुलगी जर माझं म्हणत असेल तर सासरनं सुद्धा तिला माझं म्हणलं पाहिजे. म्हणजे फक्त आई आणि मम्मी तोंडातून म्हणणं म्हणजे प्रेम बिलकुल नसतं. तुम्ही आत्या म्हणा पण आंतरिक मनातून दोन्हीनी एकमेकावर प्रेम केलं पाहिजे. आणि सासू सासरे असणाऱ्या घरात मला वाटतंय एवढा त्रास नसेल, कारण सासू सुनेचा जरी तिरस्कार करत असेल तर तिच्या मुलाला तरी ये बाळा बस म्हणत असेल ना. त्यामुळे सासू सासरे नसल्याची खंत इतकी जाणवली की माझ्या इतके सासू सासऱ्यांची गरज कुणालाच वाटली नसेल. मी माझ्याकडे सासू सासऱ्यांचा फोटो बनवून घेतला होता राजा लॅब मध्ये आणि तो फोटो पर्समध्ये घेऊन फिरत होते मी की मला घर नाही तर तुम्हाला पण घर नाही. आणि आजही माझ्याकडे तो फोटो आहे. मी अजून एक मोठा करून घेतलाय
की तुम्ही जर असता तर हे लेकराला घ्या असते, मग तुम्ही पण माझ्यासोबत फिरायचं. म्हणजे ती माझी श्रद्धा असेल समज, किंवा काही काळ अंधश्रद्धा समज, पण ते मला समाधान लाभायचं की मी ह्यांना पण घराच्या बाहेर घेऊन फिरते. प्रत्येक घरातल्या सासरीच्या मुलीला घर मिळावं, तिच्या संस्काराचा तिच्या शिक्षणाचा कुठं तर थोडासा आदर व्हावा. आणि हे जर झालं असतं ना तर माझ्या घरातल्यासाठी मला खूप काही करायची जिद्द तळमळ होती, आजही आहे. ते चुकले म्हणून मला कधी चुकायची गरज नाही, कारण त्यांनी त्यांचा गुण दाखवला, आपण आपला गुण दाखवायचा. खरं तर खूप खडतर प्रवास आहे, पण यातून सुद्धा तुम्ही अनेकांना प्रेरणा देताय. म्हणजे आजही अशा मुली आहेत, जास्त शिकलेल्या आहेत पण ऍडजस्ट होत नाही, घरात भांडणं होतात, पण या मानसिकतेतून सुद्धा चांगलं सकारात्मक विचार जर केला तर आपण बाहेर पडू शकतो अर्थातच. तर मॅडम रडू नका, ते दिवस तुमचं दुःख तुमच्या डोळ्यासमोर येत असेल अर्थातच, आणि ते म्हणजे भोगल्याशिवाय आम्हाला पण कळणार नाही असंच आहे ते ज्याच्यावर. म्हणजे मला असं कधी कधी वाटतं बरं का की हा निसर्ग इतका छान जादूगार आहे, तो काही मूर्त्या बनवतो, एक सेट ठेवतो, आणि अचानक ज्या मूर्त्यांना वाटतं की आता माझं काम संपलंय, आणि मग तुम्हाला उचलतो घडायला आकार देतो. कदाचित त्या सेट मध्ये मी असेल काही दिवस, आता त्यांना अजून उचलले की नाही, हिला एक शार्प हात द्यावा. आणि मी आज खूप आनंदी आहे की तो मला अजून घडवतोय, आकार देतोय, आणि त्या सेट मधून मी बाहेर आले, हे पण छानच आहे. तर अर्थातच, आणि शिक्षिका म्हणून तुमची जी भूमिका आहे, विद्यार्थी आणि शिक्षिका, याच्याबद्दल काय सांग. खूप छान. ह्या भूमिकेबद्दल जर म्हणशील ना तर मी माझ्या दोन मुलांवरती जेवढं प्रेम करेन त्याच्या 10 पट माझं विद्यार्थ्यावर प्रेम आहे. आज जरी माझे विद्यार्थी म्हणजे तू कॉलेजमध्ये जे माझ्या हातचे बॅच आहे ना, म्हणजे मी ज्यांना शिकवलं ते तर सोडच, पण ज्या डिव्हिजनला मी शिकवायला नव्हते ना, तर त्या डिव्हिजनची पण मुलं माझ्या तासाला येऊन बसायची. आणि मला कळायचं नाही सुरुवातीला की ही मुलं मुद्दामून येतात का काय. एके दिवशी मी प्रेझेंटी घेताना 2-3 मुलं माझ्या लक्षात आली आणि त्यांना उठवलं, तुम्ही कुठल्या डिव्हिजनचे रे बसला. तर त्यांनी सांगितलं, अहो मॅडम म्हणजे आम्ही कॉलेजला कधीच येत नाही. सगळे म्हणतात भालेराव मॅडमचा तास लय चांगला असते म्हणून तुमच्या तासाला घरी येऊन येतो आम्ही. मग हे जेव्हा माझ्या लक्षात आलं की इथं डिव्हिजन सोडून सुद्धा मुलं अप्लाय केले येतात, ह्या मुलांना खूप चांगलं दिलं पाहिजे, त्यामुळे मी त्या मुलांच्या मध्ये संस्कार पेरण्याचं एवढं मनापासून काम केलं की माझ्या स्टेटसला पण तू बघितलं असेल, मुलं मला रिक्वेस्ट करतात आम्ही आई म्हणू का. मी मुलांना चहा बनवायला शिकवला का, तर बाळांना ती तुमची गरज आहे. नुसतं पुस्तकी ज्ञान दिलं नाही तुम्ही, आयुष्याची वाचून कळलंच असतं, पण पुस्तकाच्या लाईन मध्ये जो गॅप असतो ना, त्या गॅप मध्ये संस्कार असतात, आणि ते संस्कार शिक्षकांना विद्यार्थ्यावर उधळायचे असतात. आणि मला जेव्हा जेव्हा ते सापडले तेव्हा मी मुलांच्यात उधळले नाही तर पेरले. म्हणजे आज जी माझे विद्यार्थी त्यांचे आई वडील पर्सनली मला फोन करून सांगतील की ह्यानं असं केलं किंवा तिनं तसं केलं, हा क्लास तिला लावू का, तुमच्या हाताखालून निघल्यापासून ती काही मुली स्वयंपाक करायच्या नाही, तर त्यांच्या वडिलांचे फोन यायचे मला, मॅडम आज कल्याणीला चपाती बनवायला सांगा, मग ती फोटो काढून जिवायचं एक नातं थोडं. म्हणजे शिक्षकापेक्षा आई झाली मी त्यांची. आणि आता मला सांगा, शिक्षिकेची भूमिका तुम्ही पार पाडताय एकदम बेस्ट रित्या, परत आता कौटुंबिक मध्ये आई म्हणून तिथं काय ट्रान्सफॉर्मेशन झालंय आयुष्यात. मला खरंच सुरुवातीपासून मला मुलगी खूप आवडते आणि मुलं खूप छानच असतात, मुलं ही मुलंच असतात, पण मला असं वाटायचं की हा एक मुलगी असावी. आणि मला दोन्ही मुलं झाले, मग मी ठरवलं जर स्त्री पुरुष समानता हे मी लोकांना शिकवत असेल तर माझ्या मुलांना सुद्धा मी ऑलराऊंड बनवलं पाहिजे. मग 5वी-6वीच्या मुली स्वयंपाक शिकायची आवड निर्माण करतात, तर त्या कुठेही असले तर आई वडिलाला प्रश्न नसतो ना, काहीतरी तेलात पीठ मीठ टाकून खाईल. पण मुलांच्या बाबतीत कसं असतं की त्याचं लग्न जरी झालं, तो कितीही मोठा झाला तरी त्याच्या पोटाचं काय, हा प्रश्न जेव्हा मी स्वतः घरात लावला तेव्हा असं ठरवलं की माझी मुलं आज शिकतात, मुलीही शिकतात, उद्या माझा मुलगा चांगला कोणतरी बनेल तेव्हा मला सून पण चांगली पाहिजे. मग चांगल्या सुनेला माझ्या मुलानं एक दिवस एक चहाचा आयता कप नको का द्यायला, मग त्या दिवशी कधी शिकवणार ना. मग मी आजच मुलाला माझ्या चहा शिकवलाय, स्वयंपाक शिकवलाय, घरकाम शिकवलंय, अभ्यास शिकवलाय, वक्तृत्व शिकवलंय, कौशल्य शिकवलं, म्हणजे मला जेवढं वाटतं ना की मी मुलांना दिलं म्हणजे तेवढं शिकवलंय. त्यामुळं मुलगा मुलगी हा भेद माझ्या डोक्यातून मी घरात काढलाय, आणि सगळ्यांनीच काढायला पाहिजे. ज्याला ज्याला पोट आहे ना
त्याला पोटाला खाता आलं पाहिजे. दुसऱ्याच्या हातात पोट देऊन आपण कोरोना काळ बघितला ना, किती घरात सामान जरी असलं तरी बाहेर अडकलेल्या मुलांना जेवता येत होतं का? पण मुली किमान भात तर खाऊन करून लावत होते ना कुकर. म्हणून मला असं वाटतं की मी मुलांच्या बाबतीत पोटाची आणि बुद्धीची दोन्ही गरज कशी भागवता येईल ह्या दृष्टीनं काम केले आणि प्रत्येकाने ते केलं पाहिजे. म्हणजे असं बघायला मिळतंय आज मुली पण काम करते बाहेरचं जॉब करून परत त्यांना घरचं आहे स्वयंपाक असेल हे सगळं, तर इथं कुठेतरी इक्वालिटी यायला पाहिजे. आईनंच लक्षात ठेवायला पाहिजे माझ्या मुलीला सुख पाहिजे ना, तर माझ्या सुनेला सुख देण्यासाठी मुलाला मुलाला शिकवलं पाहिजे. म्हणजे 8 दिवस जरी तिनं 7 दिवस जरी तिनं काम केलं तर महिन्यातून एखादा दुसरा दिवस ए बसतो चला मिळून करूया. कारण तुम्हाला जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की जर तुमची आई सुशिक्षित असेल तर सुशिक्षित पिढी जन्माला येईल. जर आई मेंदूनं गुलाम असेल, अज्ञानी असेल, अंधश्रद्धा दुळ असेल तर त्या मुलांच्या मध्ये तेच गुण येतात ना. तुम्हाला जिजामातासारखी आई घरात पाहिजे जिला घोडेस्वारी करता आली पाहिजे, तलवार चालवता आली पाहिजे, किंवा जे कौशल्य असतात सर्व ज्ञान कला ती आईमध्ये असतात तेव्हा मुलामध्ये उतरतात. मग ही आई आमचं कसं असतं आमच्या घरात दिसून नको लोकांची चांगली असेल. म्हणजे प्रत्येकाने म्हटलं पाहिजे की माझ्या मुलीला जर हे स्वातंत्र्य पाहिजे तर माझ्या सुनेला त्यातलं किमान 10% तर मी द्यायला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी आज आपण लहान पणापासून मुलांवरती संस्कार केले पाहिजे की जे मी केले आता पुढे ते पाळणं न पाळणं हे त्यांचं, पण आई म्हणून मी त्या कर्तव्याला ठामपणे सांगू शकते की मी ते कम्प्लीट केले, त्यांना ऑलराऊंड बनवायचं. तुम्ही तुमचं काम उत्तमरित्या केलं. तर आजही आपण अनेक जण आपण भेटतो महिलांना वगैरे चुणूक असते एक वेगळी पोटेन्शियल असतं, पण सगळं असून सुद्धा कुठेतरी गुरफटतात घरातल्या कामांमध्ये. घरातली ही जे बंधन आहे ते ओलांडून त्या बाहेरच पडत नाही, तर त्यांना काय सांगाल? प्रत्येक माणूस हा जन्मतःच बुद्धिमान असतो. निसर्गानं मुलगा मुलगी भेद केलेला नाही, कधीच केलेला नाही. जरी तुला जर शरीर प्रकृतीमध्ये वेगळे पण दिसत असेल तरी पूर्वीचं जर तू साळुंखे वगैरे जर वाचलेस तर तुझ्या लक्षात येईल की पूर्वीची स्त्री अगदी श्रेष्ठच होती आणि ती वीरश्री प्राप्त करू शकत होती. त्यानंतर मग तिनं स्वतःच्या काही मर्यादा बांधत गेली, मग अशी असावी तशी असावी, त्यामुळं आजची परिस्थिती शरीरातली बदल आहे. पण बुद्धिवंताच्या जर बाबतीत बघितलंस तर बुद्धीत तू बघ आजही स्त्री सगळ्यात जास्त कल्पक आहे, सगळ्यात जास्त बुद्धिमान आहे. कोणती गोष्ट कधी कुठं कशी वापरावी ह्याचं तिला जितकं नॉलेज आहे ना तितकं कुणाला नाही. पण हे नॉलेज घरामध्ये कसं दडपलं जातं तर 4 महिला जे करतात ना ते मला करावं असं वाटतं. 4 महिला पुस्तक वाचत नाही, टीव्ही बघत बसतात, मग मला हे पुस्तक ठेवावं असं वाटतं, टीव्ही बघायची वाटते. आणि इथं कुठंतरी आमच्या चांगल्या बुद्धीवरती दूर जमायला लागते. म्हणून किती महिला काय करतात ह्यापेक्षा मी काय करते हे प्रत्येकीने घरात पाहिलं पाहिजे. तुम्हाला असं मी म्हणणार नाही की लगेच घर सोडा, नवरा सोडा, मुलं सोडा, सगळं सोडा, बाहेर निघा. नाही, जी आपण एक जबाबदारी उचललेली असते ना, आपण लग्न केलं तर त्या कुटुंबाची जबाबदारी आपली जबाबदारी आहे, ती पार पाडलीच पाहिजे. जर आपण मुलांना जन्म देतो तर त्यांचं संगोपन करणं, त्यांचा आहार देणं, त्यांना संस्कार देणं ही जबाबदारी आपली आहे. ह्या जबाबदाऱ्या तुम्ही पार पाडत असताना जो तुम्हाला वेळ मिळतो तर तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी वापरला पाहिजे. तुम्ही तुमच्या स्वतःची तब्येत चांगली ठेवली पाहिजे तर कुटुंब चांगलं राहतं. स्त्री आजारी पडली की घर आजारी पडतं ना, तर तुम्ही ते महत्वाचं पाहिलं पाहिजे. आणि त्याही पुढे जाऊन जे आमच्या डोक्यामध्ये टीव्हीचं जे भूत बसले, मोबाईलचं ते रील्स वगैरे काय काय, आता मग अशी मी दुकानात गेलो तिथली लेडीज आमचं बायकांचं काय बाई बघितलं बसलं की रील बघणं, तेव्हा मला इतकं वाईट वाटलं की रील नाही बघणं. त्यात पण चांगल्या गोष्टी आहेत, तुम्हाला चांगले संदेश आहेत, मुलांसाठी काही म्हणी आहेत, वाक्प्रचार आहेत, ते तुम्ही ऐका, घरात वापरा, मुलांना सांगा. म्हणजे घराच्या बाहेर जाऊन तुम्ही काम करा असं मी म्हणणार नाही, तुम्ही घरात तुमच्या मुलांवरती सक्षम काम करा. मोबाईल वापरा पण मोबाईलमध्ये काय बघायचं हे स्वतःने ठरवा. टीव्ही बघा पण टीव्हीतलं माझ्या मुलाला काय देता येईल ते लिहून काढा. हे तुमचं खूप मोठं काम आहे की जगात जाऊन कुठंतरी एखाद्या स्टेजवर पुरस्कार मिळवला तरच ती स्त्रीले काम करते आणि घरात असणारे असं नाही. काही घरामधल्या आई ज्या आहेत ना त्यांनी 2-2 स्वतःची मुलं कलेक्टर केलेली आहेत, मग त्यांना पुरस्कार मिळाला नाही म्हणून त्यांचं कार्य कधीच कमी होत.
पुरस्कार हे छोट निमित्त आहे, पण तिचं कुणी गुण गौरव सुद्धा गाऊ शकत नाही. शेवटी काय म्हणतात, तिनं काय घरात स्वयंपाक करून घेतला, पण तिने त्या मुलाच्या आरोग्याची काळजी घेतली. आणि जेव्हा मुलं यशस्वी होतं तेव्हा आईचं नाव होतच. आणि म्हणून प्रत्येक आईला ही बंधनं तोडून जरी बाहेर नाही जाता आलं तरी घरातच तिथं ती मुलं त्या बंधनाच्या बाहेर काढणं हे तिच्या हातात असतं. कारण कल फक्त स्त्रीकडं आहे. तिनं जर ठरवलं ना माझा मुलगा हे करायचा तर तो करणारच. ती पुस्तकही इथं आपण बघू शकतो किती पुस्तकं आहेत. आणि तुम्ही जे बोलताय ते कशामुळे बोलताय ते सुद्धा लक्षात येत नाही. पुस्तकं आहेत ना, ही माझी दिवाळी भेट आहे माझ्या मिस्टरांकडून. आणि म्हणजे दिवाळीत साडी नव्हती तुम्हाला, पुस्तकं होती. 5200 सेट लागला होता. आणि हा नागपूरवरून माझी मनसीताई म्हणून एक मैत्रीण आहे, तिला मी सांगितलं की माझे मिस्टर मला पुस्तकं घेणार आहेत, मी काय घेऊ. तिने सांगितलं हा सेट आहे, ती पुण्याला घेऊन आली. पुण्यावरून त्यांनी इकडे आणला. त्यानंतर ह्यात जी पुस्तकं आहेत ना, ते माझे वडील मला 2002 पासून कुठं बाहेर गेले ना की पुस्तक गिफ्ट द्यायची माझे वडील, आणि त्याच्यावर नाव टाकून द्यायचे की सुरेखा रामा भालेराव, हीच वडील रामा भालेराव कडून भेट भेट. तशी पुस्तकं किंवा आज पण आई जेव्हा येते ना तर भाकरी वगैरे तर बांधून आणणं हा प्रकार सगळीकडे चालतो, पण आई मला पुस्तक घेऊन येते. आणि मैत्री त्याच्यामुळेच तुम्ही आज इतके डेअरिंगने आणि कॉन्फिडन्सने बोलताय. आणि हा जो पुरस्कार तुम्हाला मिळतोय त्याच्या पाठीमागे या पुस्तकाचा फार मोठा रोल आहे. त्यांच्याशिवाय पण नाही, काहीच नाही अर्थातच. तर एकदम मनमोकळ्यापणाने तुम्ही गप्पा मारल्या आमच्यासोबत, तुमचा वेळ आम्हाला दिला एबी मराठीच्या प्रेक्षकांना, आणि अर्थातच एबी मराठीकडून तुमच्या पुढील प्रवासासाठी या पुरस्कारासाठी तर अभिनंदन आहेच, पण जे काही तुम्ही कामगिरी करणार आहे थायलंडमध्ये अर्थातच तुम्ही तिथंही स्टेज गाजवून येणार आहे हे माहिती आहे, त्याच्यासाठी एबी मराठीच्या माध्यमातून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. कुठं गेले? अपघात.